नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर पाटील, हॅबिट क्लबमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून इन फ्युचर मी जे काही पोस्ट टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाणार आहे. आज आपण बघणार आहोत फूड क्रेविंग अवॉइड कसं करायचं आहे, म्हणजे एखादं फूडबद्दल तुम्हाला ॲडिक्शन असेल तर ते कमी कसं करायचं आहे. एका डॉक्टरांचा हा प्रश्न आहे, त्यांना स्वीट्स बघितल्यावर कंट्रोल होत नाही, म्हणजे बेसिकली स्वीट्स खाण्याचं त्यांना ॲडिक्शन लागलेलं आहे, ते कमी कसं करावं या संदर्भात त्यांचा प्रश्न आहे. तर आज आपण याच संदर्भात डिटेलमध्ये बघणार आहोत. आता काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला ॲक्शन्समध्ये आणायचे आहे. त्याच्यापूर्वी तुम्हाला माइंड प्रोग्रॅम आधी करून घेतलं पाहिजे, म्हणजे काय, माइंडला थोडे आधी पॉझिटिव्ह थॉट दिले पाहिजे किंवा वास्तव त्याच्यासमोर आणले पाहिजे, जेणेकरून त्याला लक्षात येणार की आपल्याला या गोष्टीपासून लांब का राहिलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जोपर्यंत तुम्ही माइंडमध्ये फिक्स करत नाही आहे की ही गोष्ट मला कंट्रोलमध्ये आणायची आहे, तोपर्यंत शक्य नाही आहे. ठीक आहे, तर पहिलं फिक्स करायचं आहे, निश्चित करायचं आहे की मला खरोखरच याला कंट्रोलमध्ये आणायचं आहे, तरच तुम्ही त्याच्यातून काहीतरी मार्ग काढू शकणार आहे. दुसरी गोष्ट, जोपर्यंत तुमची मनाची तयारी होत नाही आहे तोपर्यंत कितीही ॲक्शन्स घेतले तरी तुम्हाला रिझल्ट्स येणार नाही आहे. तर मनाची तयारी कशी होणार आहे, त्याला आधी वास्तव समोर आणून दिलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की चांगले फूड खाल्ल्याने आरोग्य चांगलं राहतं, पण वास्तव अजून आपल्याला माहीत नसतं की नक्की काय करायला पाहिजे किंवा नक्की का नाही खाल्लं पाहिजे याचं पण वास्तव आपल्याला माहीत नसतं. ते वास्तव आधी डोक्यामध्ये फिक्स करून घेतलं पाहिजे. ठीक आहे, किंवा आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा त्या वास्तवाचा आपल्याला विसर होत असतो, तर त्याच्यासाठी काही ॲक्शन्स आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिले वास्तव हे आहे की शुगर हे पॉयझनस असतं. ठीक आहे, तर शुगर आधी तुमच्या किचनमधून बाहेर टाकून द्या. शुगरला रिप्लेसमेंट आणा. तर रिप्लेसमेंट काय आहे, गूळ आहे. गूळ, ऑर्गेनिक गूळ, काळं गूळ मिळतं किंवा गुळाची पावडर मिळतं, ते यूज करायला चालू करा. शुगर तुमच्या किचनमध्ये ठेवायचंच नाही आहे. दुसरी गोष्ट, हनीसुद्धा आहे किंवा मध आहे ज्याचा वापर तुम्ही करू शकता. मध थोडंसं कॉस्टली पडणार, त्यामुळे गूळ हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. आमच्या घरात कित्येक वर्ष झालेले आहे आम्ही साखर खातच नाही आहे. तिसरी गोष्ट लक्षात ठेवून घ्यायची आहे की हे टेम्पररी प्लेजर्स आहेत. टेम्पररी प्लेजर्ससाठी तुम्ही तुमचं आरोग्य पणाला लावत आहात, प्लस लॉंग रनमध्ये तुम्ही खूप पैसे याच्यासाठी दवाखान्यात घालणार आहात. तर हे आधी माइंडमध्ये फिक्स करून घ्या, कारण जर तुम्हाला हे लॉंग रनमध्ये लाईफटाईम एन्जॉय करायचं असेल तर त्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे. कोणतीही गोष्ट असेल, चांगली गोष्टसुद्धा तुम्हाला घातक ठरू शकते जर तुम्ही ती प्रमाणात नाही केली तर. ठीक आहे, तर याचं प्रमाण आधी तुम्हाला कमी करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी एक ट्रिक आहे, ती मी तुम्हाला सांगणारच आहे, पण ही गोष्ट फिक्स करून घ्या माइंडमध्ये की एकदम खाऊन मरण्यापेक्षा रोज थोडं थोडं खाऊन एन्जॉय केलेलं वाईट नाही आहे. राईट, म्हणजे प्रमाणात थोडक्यात खायचं आहे. रोज म्हणजे रोज नाही खायचं आहे, प्रमाणात खायचं आहे पण कंट्रोलमध्ये खायचं आहे. आज मी आईस्क्रीम खाऊ शकतो, केक खाऊ शकतो, बाहेरचे वडापाव खाऊ शकतो, काहीही खाऊ शकतो, पण मी खाताना प्रमाणात खातो, त्याच्यामुळे मला हेल्थ इश्यू काही होत नाही आहेत. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, बळी पडायचं नाही टेम्पररी प्लेजर्सना. आता मी तुम्हाला ट्रिक सांगतो करायचं काय आहे. एखादा रेड बँड घ्यायचा आहे, फ्रेंडशिप बेल्ट वगैरे जो असतो ना, रेड बँड घ्यायचा आहे किंवा रेड दोरा एखादा घेतला तो हाताला बांधून ठेवायचा आहे. तो या इंटेन्शननेच बांधायचा आहे, बांधताना या इंटेन्शननेच बांधायचा आहे की हे माझ्यासाठी रिमाइंडर असणार आहे. ते हाताला बांधा किंवा दोन बोटांना एकत्र बांधा किंवा एका बोटाला बांधा, पण ते बांधा आणि ते रिमाइंडर म्हणून बांधा. नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा ती हरकत करायला जाणार तुमच्या समोर ते दिसलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे समजा हाताला बांधलात तर नेक्स्ट टाईम तुम्ही एखादा स्वीट उचलायला जाणार तेव्हा तुम्हाला ते हाताला दिसणार आणि ते तुम्हाला रिमाइंडर देणार की आपल्याला यातलं किती पोर्शन खायचं आहे. ठीक आहे, तर साखरेचा एक दुष्परिणाम हा असतो की तुम्हाला ते ॲडिक्शन लागत असतं. त्याच्यात एक तत्व असं असतं की जे तुम्ही खाल्ल्यामुळे अजून खायची तुम्हाला इच्छा होते. ठीक आहे, हा एक घातक तत्व त्याच्यामध्ये असतो. त्याच्यामुळे साखरला तुमच्या आयुष्यातून काढूनच टाका, गूळ रिप्लेस करा आणि ही ट्रिक तुम्ही मुद्दाहून वापरून बघा. आता ट्रिकबद्दल तुम्हाला हे मी गोष्ट सांगेन की ही ट्रिक समजा तुमच्यासाठी नाही चालली तर दुसरी ट्रिक तुम्ही शोधून काढा. एका ट्रिकवर अवलंबून राहू नका किंवा या ट्रिकनेच माझं आयुष्य बदलणार आहे अशा भ्रमात राहू नका. तुमचे प्रयत्न तुम्ही करत राहा. इकडे काय आहे थोडक्यात, म्हणून मी पहिल्याच सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, जोपर्यंत तुम्ही निश्चय करत नाही आहे तोपर्यंत चेंजेस काही येणार नाही. तुम्ही जर निश्चय केलात की मला याच्यामध्ये चेंजेस आणायचे आहेत, मला कंट्रोल आणायचंच आहे, तर तुम्ही स्वतःहून काही ना काही ट्रिक शोधून काढणार. इनफॅक्ट माझा एक्सपिरियन्स हा आहे की मला सकाळी 5 वाजता उठण्याचे हॅबिट लावायची होती. कित्येक वर्ष मी व्हिडिओज बघितले, पुस्तक वाचले आणि काय काय प्रयोग करून बघितले, खूप ट्रिक्स मी वापरून बघितले जे दुसऱ्यांनी सांगितले होते, कुठचेही माझ्या कामी आले नाही. शेवटी माझी ट्रिक मला शोधून काढावे लागले. इथे मी व्हिडिओची लिंक देतो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया आहे ना की ट्रिक काय आहे. तुम्हाला जर लवकर उठायची हॅबिट लावायची आहे तर त्या ट्रिकचा तुम्ही वापर करून बघा. तुम्हाला चाललं तर चांगली गोष्ट आहे, नाही चाललं तर तुम्ही नवीन ट्रिक शोधून काढा, पण प्रयत्न मात्र सोडू नका. सेम वे मी सांगितले ते ट्रिक फूड क्रेविंगसाठी वापरून बघा. समजा ती तुमच्यासाठी नाही वर्कआउट झाली तर तुमचे ट्रिक्स
तुम्ही शोधून काढा. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं, पहिला हा मनाचा खेळ आहे. जोपर्यंत तुम्ही निश्चय करत नाही आहे तोपर्यंत तुम्ही ॲक्शन्स प्रॉपरली नाही घेऊ शकता. एकदा निश्चय केलात की तुमचे तुम्ही स्वतःच आयडियाज शोधून काढणार, याच्यातून मला कशी सुटका मिळवायची आहे. आय होप तुम्हाला या व्हिडिओतून नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल. तुमच्या रिलेटिव्समध्ये फ्रेंड्समध्ये कोणाला असं ॲडिक्शन असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब जरूर करून ठेवा. थँक्यू सो मच.